ऑनलाईन प्रभात मध्ये आपलं स्वागत आहे. विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्या होमग्राऊंडवर जवळी तालुक्यामध्ये सध्या प्रतापगड सहकारी कारखान्याचा बिगुल, निवडणुकीचा बिगुल वाजलेला. याबाबत विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ. पश्चिम महाराष्ट्र हा साखर बेल्ट म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेल्या आमदारांकडे प्रत्येकी एक साखर कारखाना आहे. मात्र शशिकांत शिंदे साहेब विधान परिषद आमदार, आपलं दुर्भाग्य आहे की आपल्याकडे अद्याप असा एका सहकारी तत्वावर असलेला साखर कारखाना नाही. मात्र सध्या जावलीमध्ये प्रतापगड सहकारी सरकार कारखान्याची निवडणूक लागू झालेली आहे, तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, तर आपण याबद्दल काय म्हणाल? खरं म्हणतात तर जावली तालुक्यामध्ये स्वर्गवासी लक्ष्मीराव शिंदे, राजेंद्र काका शिंदे यांनी प्रतापगड सहकारी कारखान्याची निर्मिती केली. आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब अजित दादा असल्या सर्वांनी त्याला निश्चितपणाने पाठबळ दिलं आणि त्याला हा कारखाना मंजूर करण्यासाठी निर्णय घेतला. परंतु काही ऊस आणि इतर काही प्रश्नाच्या संदर्भातून हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्यात देण्यात आला होता. परंतु तो चालवला गेला नसल्यामुळे जावली तालुक्यामध्ये आता ऊसाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ऊसाचं उत्पादन वाढलेलं आहे. या ठिकाणी बोईन्स कारखाना, खंडाळा कारखाना आणि प्रतापगड सहकारी कारखाना हे तीन कारखाने बंद असल्यामुळे प्रचंड लोड हा इतर कारखाना आलेला आहे. त्यातच दर्डेश्वर सारखा कारखाना चालू राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला नाही, वस्तुस्थिती आहे. परंतु आता शेतकऱ्यांचा ऊस जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचा रेट आहे की काही करून या ठिकाणी प्रतापगड सहकारी कारखाना चालू झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची विनंती आहे. आजपर्यंत या कारखान्याच्या संदर्भातून सहकारीची भूमिका आदरणीय नेत्यांच्या सूचनेप्रमाणे मी निश्चितपणाने प्रतापगड संदर्भातून सौरभ शिंदे वगैरे यांना घेतलेली आहे, घेत आहे. आता उद्या निवडणूक अचानक लागलेली आहे. मी अजूनही कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही, परंतु माझा इच्छा एवढीच आहे की हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत चालू झाला पाहिजे. त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची चर्चा आणि निर्णय घेऊन त्या ठिकाणी हा कारखाना माझ्या ताब्यात असावा किंवा आमदारांच्याकडे एक कारखाना असतो अशा प्रकारची कधी माझी भूमिका नव्हती. त्यामुळे या कारखान्याचं चालू राहण्यासाठी काय करता येईल, आत्ताच्या पॅनलमध्ये सौरभ शिंदे आणि बाकीच्या सगळ्यांची काय काय भूमिका आहे ही लक्षात घेऊन तशा प्रकारचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेतला जाईल.